जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन व्रज जर रंजन, यमुन तीरवन चारी, यमुन तीरवन चारी, जय राधा माधव गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, हरे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, हरे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Prabhupada, 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 Jai Prabhupada.
भुवन मंगल हरि नाम संकीर्तन की जगत गुरु श्री प्रभुपाद की परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की पिता गौर प्रेमानंदे ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं तदाति सोपदान्तिकं वन्देहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं सावदैतं सावदूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितां च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा सर्वांचं या साप्ताहिक भागवत सत्संगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 1 अध्याय 8 श्लोक क्रमांक 42 म्हणजे पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. तत्वी मे अन्न विषया मतीर मधुपते अस्मृतः रतिमुद्वहता दद्वा गंगे ओग मधुन्वती तत्वी आपल्यावर मे माझे अन्न विषया अनन्य मती लक्ष मधुपते हे मधुपती अस्कृत अखंड प्रतिम आकर्षण उद्वहतात वाढत राहो अदा सरळ गंगा गंगा इव प्रमाणे ओघम वाहते उद्वंती समुद्राकडे. वाचनंतर तात्पर्य शिल्प रूपाद की हे मधुपती ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंडपणे सागराकडे वाहते त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे आपल्यावरच लागावे. तात्पर्य जेव्हा भगवंतांच्या प्रेममय सेवेत पूर्णपणे लक्ष केंद्रित होते तेव्हा भक्तीची पूर्णावस्था प्राप्त होते. स्नेहाची सर्व बंधने तोडणे याचा अर्थ असा नाही की इतर बाबत जो हळुवारपणा वगैरे असतो तो मुळात नाहीसा करणे हे शक्य नसते. कोणताही प्राणी असो त्याला इतरांबद्दल प्रेमाची भावना असलीच पाहिजे कारण हे जीवाचे लक्षण आहे.
इच्छा क्रोध लोभ प्रेमाची भावना ही जीवनाची लक्षणे नाहीशी करता येत नाहीत, केवळ विषयात बदल करावयाचा आहे. इच्छा निर्बीज करता येणे शक्य नाही, परंतु इंद्रिय तृप्तीच्या इच्छेच्या जागेवर भगवंतांच्या प्रेममय भक्तीत त्यांच्या सेवेची इच्छा केली जाते. कुटुंब, समाज, देश इत्यादी विषयक प्रेम जे म्हणतात ते इंद्रिय तृप्तीचीच वेगवेगळी रूपे आहेत. अशी इच्छा जेव्हा भगवंताच्या संतोषार्थ बदलली जाते तेव्हा त्याला प्रेममय सेवा असे म्हणतात. भगवद्गीतेत आपल्याला दिसते की अर्जुन आपल्या बंधूबरोबर आणि नात्यातील मंडळीबरोबर लढण्यास इच्छुक नव्हता, हे त्याच्या स्वतःच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठीच होते. परंतु जेव्हा त्याने भगवंतांच्या गीतेच्या रूपातील संदेश ऐकला तेव्हा निर्णय बदलून भगवंतांची सेवा केली. असे केल्याने तो भगवंतांचा प्रसिद्ध भक्त झाला. सर्व शास्त्रातून असे घोषित करण्यात आले आहे की अर्जुनाने भगवंतांची सत्य तत्वाने भक्ती करून आध्यात्मिक पूर्णता प्राप्त केली आहे. युद्ध होते, मैत्री होती, अर्जुन होता, श्रीकृष्ण होते, परंतु भक्तीमुळे अर्जुनाचे वेगळेच व्यक्तिमत्व बनले. येथे कुंतीच्या पात्राने त्याच श्रेणीच्या कार्यातील बदल सूचित केलेला आहे. श्रीमती कुंती कोणत्याही वळणाशिवाय भगवंताची सेवा करू इच्छित होती आणि हीच तिची प्रार्थना होती. अशी अनन्य भक्ती हेच जीवनाचे ध्येय आहे. सामान्यपणे आपले लक्ष जे अनिश्वर आहे किंवा भगवंतांच्या योजनेत बसत नाही त्याची सेवा करण्याकडे लागलेलं असते. जेव्हा संपूर्ण कार्यक्रमच भगवंतांच्या भक्तीमध्ये बदलतो, अर्थात भक्तीसाठी इंद्रियांची शुद्धी केली जाते, तेव्हा अशा भक्तीला शुद्ध स्वरूपाची अनन्य भक्ती असे म्हणतात. श्रीमती कुंती देवी त्या पूर्णतेची लालसा करते आणि त्यासाठी प्रार्थना करते. तिचा पांडवाबद्दलचा आणि वृष्णीबद्दलचा असणारा स्नेह भक्तीच्या कक्षेबाहेरील नाही, कारण भक्तांची सेवा आणि भगवंतांची सेवा या भिन्न नाहीत. कधी कधी भक्तांची सेवा भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेहून श्रेष्ठ स्वरूपाची असते, परंतु येथील कुंती देवीची पांडव व वृष्णी यांच्यावरील प्रेम कौटुंबिक नात्यावर आधारित होते. भौतिक संबंधातून झालेला स्नेहबंध हा मायिक असतो, कारण शरीर व मनाशी असलेले नाते हे बहिरंग शक्तीच्या प्रभावाने निर्माण होते. परमात्म्याशी असलेला आत्म्याचा संबंध हा वास्तविक संबंध आहे. कुंती देवी पारिवारिक संबंध तोडू इच्छित आहे. याचा अर्थ आहे की ती शारीरिक संबंध तोडू इच्छित होती. असा संबंध भौतिक बंधनाला कारण असतो, परंतु आत्म्याचा संबंध मुक्तीचे कारण आहे. हे आत्म्यातील नाते परमात्म्याच्या माध्यमाने जोडले जाते. अंधारात पाहणे नाही, परंतु सूर्यप्रकाशात पाहणे म्हणजे सूर्याला पाहणे आणि सर्व काही पाहणे आहे. तसे अंधारात कधीच शक्य नाही हा भगवतभक्तीचा मार्ग आहे. कुंती देवी प्रार्थना करत आहे भगवंतांना. पूर्वी राजे महाराजे भागवतम श्रवण करण्यासाठी वनामध्ये जात होते, वनामध्ये जाऊन भागवतम श्रवण करत होते. तर आज सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग या तिन्ही युगामध्ये भागवतम श्रवण करण्यासाठी वनामध्ये जायला लागायचं, पण कलियुगामध्ये आज आपण हेच भागवतम एका RCC बिल्डिंगमध्ये बसून आपण श्रवण करू शकतो आणि आपल्या वेळेनुसार, इच्छेनुसार. तर ही कृपा फक्त शिव प्रभूंची आहे. शिव प्रभूंचा आपण हे उपकार जीवनामध्ये कधीही फेडू शकत नाही. आजचा कलियुगाचा जीव वनामध्ये जाऊन तपस्या करून ऋषींची सेवा करून भागवत श्रवण करू शकतो का? नाही. ही शिव प्रभूंची कृपा आहे आपल्यावर की आपण भागवतम आपल्या घराच्या जवळ शहरामध्ये एका मंदिरात बसून श्रवण करतो फक्त शिव प्रभूंच्यामुळे. इथं कुंती महाराणी एक उदाहरण प्रस्तुत करते. कुंती महाराणी म्हणते की ज्याप्रमाणे गंगा कुठून उगंबवते, हिमालयात उगंबवते आणि तिचं लक्ष काय आहे, सागरात जाऊन मिळणं. मग ती गंगा जाऊन हिमालयात उगम पावते, सागराकडे जाताना मध्ये डॅम येतात, अडथळे येतात. तर त्या अडथळ्यांना डॅमला न थांबता, न थकता, न काय त्याला प्रतिसाद न देता आपलं जे कार्य आहे सागरात जाऊन मिळणे ती गंगा पूर्णच करते. भले पावसाळ्यात जरी गंगेला पूर आला तरी गंगा अशी विचार करत नाही की आता अडथळे आल्या किंवा पात्र मोठे झाले आम्ही सागरात कशी जाऊ, सर्वांना घेऊन जाते. त्याच्यामध्ये झाडं असतील, झुडपं असतील, काही असेल. त्याचवेळी कुंती महाराणी म्हणते इथं की माझी जी भक्ती आहे ती भगवंतांना अशीच असू दे ज्याप्रमाणे गंगाचं टार्गेट लक्ष फिक्स आहे, काय सागरात जाऊन मिळणं. तसं म्हणते माझं, कुंती महाराज स्वतः म्हणते माझं सुद्धा ध्येय फिक्स आहे भगवंतांच्या धामाची प्राप्ती करणं, भगवंताचं विशुद्ध प्रेम प्राप्त करणं. कुंती महाराज जीवनामध्ये किती दुःख आली, किती संकट आली,
तरी सुद्धा कोणती मारायनं, आपलं लक्ष आणि आपलं टार्गेट जीवत भगवंताचं प्रेम प्राप्त करणं किंवा भगवद्धाम प्राप्त करणं ती विसरली नाही किंवा डळमळली नाही. कुंती महाराणी असं पात्र आहे की भगवंत आपलं सर्व काही जाणते. ज्या वेळेला कुंती महाराणी हस्तिनापूरमध्ये असते आणि भगवंत महाभारताचं युद्ध संपल्यानंतर द्वारकेला जात असतात, त्यावेळेला भगवंत कुंती महाराणीच्या कुंती महाराणी प्रणाम करतात आणि कुंती महाराणी काय करते, आशीर्वाद देते भगवंतांना. आणि त्याच वेळेला काय होतं, अश्वत्थामा उत्तीरेच्या गर्भावर काय सोडतो, ब्रह्मास्त्र सोडतो. आणि त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तीरेच्या गर्भात जो पांडवांचा अंश असतो त्याचं संरक्षण करण्यासाठी भगवंत उत्तीरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. काय घेऊन, गदा आणि चक्र घेऊन. आता प्रश्न इथे उपस्थित होतो की भगवंत फक्त गदाच घेऊन का गेले नाही, चक्र पण का संग नेलं? तर सुखदेव गोस्वामी म्हणतात आणि इतर आचार्यगण पण म्हणतात की भगवंत गर्भामध्ये जाऊन त्या ब्रह्मास्त्र जर गदेपासून संरक्षण करू शकले नसते तर सुदर्शन चक्राचा उपयोग करण्यासाठी एक्स्ट्रा घेऊन गेले. जर कुंती महाराज आपण इतिहास बघितला, शूरसेन राजाचे पुत्र झाले वसुदेवचे श्रीकृष्ण, शूरसेनची मुलगी झाली प्रीता. काय नाव होतं, प्रीता. शूरसेन राजाचे मित्र होते, त्यांचं नाव होतं कुंतीभोज. आणि त्या कुंतीभोजला पुत्र नव्हतं, अपत्य नव्हतं. तर शूरसेन राजाने काय केलं, आपली जी प्रीता मुलगी होती ती कुंतीभोजला दानमध्ये देऊन टाकली. त्यामुळे प्रीतेचं नाव झालं महाराणी कुंती. कुंतीचा विवाह हस्तिनापूरचा राजा पांडूबरोबर झाला. तसं तर त्या हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र व्हायला पाहिजे होता. तर धृतराष्ट्र जन्मजात अंधळ असल्यामुळं ऋषीमुनी आणि ब्राह्मणांनी सांगितलं की राजा पांडूला केलं पाहिजे. महाराज पांडू इतके तेजस्वी आणि शूरशील राजा होते, जोपर्यंत त्यांनी हस्तिनापूर राज्य केलं एक युद्ध महाराज पांडूंनी केलं नाही. इतके धैर्यवान होते, सामर्थ्यशाली होते. आणि त्या पांडूचा जेव्हा कुंती महाराजांनी विवाह झाला त्यावेळेला दुसरी पत्नी पण पांडू महाराजांची असते, तिचं नाव असतं माद्री. काही काळ निघून जातो, पांडू महाराजांना पुत्र होत नाहीत, अपत्य होत नाहीत. का? तर पांडू महाराजांना शाप असतो. एक म्हणजे वनामध्ये पांडू महाराज शिकार करण्यासाठी वनामध्ये गेले असतात आणि वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी एका झुडपाच्या पाठीमागं किंवा वृक्षांच्या छोट्या पाठीमागं आवाज ऐकतात आणि ती आवाज ऐकून पांडू महाराज काय करतात, त्याच्या शब्द घरी बाण सोडतात आणि तो बाण तिथं हरणाचं जोडपं असतं त्याच्यानी जाऊन लागतो आणि ते हरणाचं जोडपं मैत्रिणी संभव करत असतो. ज्या वेळी पांडू महाराज जवळ जातात तर ते हरण नसतात तर ते कोणसा किन्व ऋषी असतात, समाजापासून दूर जाऊन हरणाचं रूप घेऊन त्यांनी संभव करत असतात. तर संभव करत असताना पांडू महाराजांच्या हातून त्याचा मृत्यू होतो. म्हणजे मरताना किन्व ऋषी शाप देतात की तुम्ही जेव्हा पत्नीला स्पर्श करशीला तेव्हा त्या तुमचा मृत्यू होईल. कुंतीला आणि मातीला पुत्र होत नसतात. महाराज पांडूच मग स्वास्थ्य ठीक नसतं. महाराज पांडू काय करतात, काही काळासाठी काही महिन्यासाठी धृतराष्ट्रांना हस्तिनापूरचा राजा करतात आणि वनामध्ये निघून जातात आपल्या कुंती महाराणी पहिली पत्नी आणि मातीला घेऊन. वनामध्ये गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर पांडू महाराजांना माहीत असतं की कुंती महाराणींना वशिष्ठकडून एक विशेष वरदान प्राप्त आहे की काय, ती देवताकंड पुत्र प्राप्त करू शकते देवतांच्याकडून. तर पांडू महाराज विनंती करतात कुंती महाराणीला की तू देवतांच्याकंड पुत्र प्राप्ती कर आणि मला जर शाप आहे, मी तुला स्पर्श केला तर माझा मृत्यू होईल. सुरुवातीला कुंती महाराणी नकार देते, नाही म्हणते. पण नंतर वारंवार विनंती केल्यानंतर कुंती महाराणी ठीक म्हणते, मी देवतांना आव्हान करते आणि पुत्रप्राप्ती करते. तर सर्वात पहिल्यांदा धर्मराज यमराजांना आव्हान करते कुंती महाराणी. यमराज उपस्थित राहतात. धर्मराज आपल्या डोळ्याने कुंती महाराज ह्याच्यामध्ये गर्भधारणा करतात. सुंदर असं बालक निर्माण होतं, जन्माला येतं, तेजस्वी असतं, शूरवीर असतं. देवता पण सर्व ती दृश्य बघतात आणि देवता पुष्पवृष्टी करतात आणि देवता त्यांचे वरदान देतात किंवा एक त्या बालकाचं एक वैशिष्ट्य असतं की हा बालक भविष्यामध्ये जाऊन कायमस्वरूपी सत्यवचनी राहील आणि धर्माचं रक्षण करेल कोणत्याही परिस्थितीत. महाभारतामध्ये आपण एक उदाहरण, एक कथा येते सुंदर आणि आपण पाहतो सुद्धा की ज्या वेळेला पितामह भीष्म बाणाच्या शेवर लेटलेले असतात, झोपलेले असतात आणि इच्छा मरणाची वाट बघत असतात, तर त्याच वेळेला द्रोणाचार्यांना कौरवांचा सेनापती केलं जातं. द्रोणाचार्य खूप बुद्धिमान आणि धनुर्विद्यामध्ये कोणत्याही कलेमध्ये इथून निपुण असतात.
आणि भगवंतांना माहित असतं की जोपर्यंत द्रोणाचार्यांना आपण हरवत नाही किंवा द्रोणाचार्य मृत्यू होत नाही तोपर्यंत पांडव की महाभारताचं युद्ध जिंकू शकत नाहीत. त्रिगुजी सका युद्ध सुरू होतं तर सुरुवातीला काय करतात द्रोणाचार्य, एक विशेष चक्रव्यूह निर्माण करतात, त्यांच्याकडे कला असते, साधा चक्रव्यूह तयार करतात आणि चक्रव्यूह कौरवांच्या बाजूनं चाल घेत असतो. कौरवांच्या जवळ येतात, कौरव पण निष्किंचन असतात, एकदम निष्कोंचन, काहीही संरक्षण वगैरे त्यांच्या काही देणं घेणं नसतं, कारण ते पूर्णपणे भगवंतावर डिपेंड असतात की भगवंत आमचं रक्षण करणारच, काही कृष्ण आमच्या बाजूने आहेत. चक्र येत असतो, चक्रव्यूह येत असतं, तर सुरुवातीला ते साधं चक्रव्यूह होतं. ज्यावेळी ते पांडवांच्या जवळ येतं त्यावर ते गरुड चक्रव्यूहमध्ये रूपांतर करतात द्रोणाचार्य. आणि ते गरुड चक्रव्यूह भेदणं पांडवांकडून शक्य नसतं. भगवंत जेव्हा हे दृश्य बघतात की द्रोणाचार्यनं काय केले, गरुड चक्रव्यूह तयार केले, आता पांडवांचा मृत्यू निश्चित आहे. भगवंत काय करतात, सर्व पांडवांना बोलवतात आणि म्हणतात, भीमाला म्हणतात की आपल्या सैन्यामध्ये अश्वत्थामा नावाचा एक हत्ती आहे, त्या हत्तीच्या काय कर, डोक्यावर गदेचा प्रहार कर आणि त्याचा मृत्यू त्याला मारून टाक. बाकीच्या पांडवांना म्हणतात तुम्ही शंख फुका, आणि युधिष्ठिर महाराज म्हणतात की तुम्ही शंख फुकून घोषणा करा अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मेला. हां, जोपर्यंत द्रोणाचार्य आपल्या पुत्राचा मृत्यूचा शोक होणार नाही तोपर्यंत ते शोकात जाणार नाहीत, आणि तोपर्यंत आपण त्यांच्या संग युद्ध करून आपण त्यांना हरवू शकणार नाही. तर युधिष्ठिर महाराज सत्यवचनी असतात, युधिष्ठिर महाराज तशी घोषणा करतात अश्वत्थामा हत, खरं हळूच काय म्हणतात नररवा कुंजरवा, अश्वत्थामा तर मेला आहे, खरं तो प्राणी आहे का मनुष्य हे मला माहीत नाही. आणि ही जेव्हा द्रोणाचार्य ऐकतात, द्रोणाचार्य धनुष्यून खाली बसतात, आणि जेव्हा जसं खाली बसतात भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतात आता बाण चालू, आता बाण चालू. द्रोणाचार्यांचा मृत्यू होतो, खरं भगवंत युधिष्ठिर महाराजांची इथे परीक्षा घेत असतात की खरं आज युधिष्ठिर महाराज सत्यवचनी आहेत का. तर बघा, युधिष्ठिर महाराजांनी भगवंतांना संतुष्ट केलं, भगवंतांच्या आज्ञेचं पण उल्लंघन केलं. भगवंत सांगाले स्वतः की तू घोषणा कर अश्वत्थामा मेला, तिने घोषणा केली, खरं हळूच काय बरे नररवा कुंजरवा, म्हणजे ते सत्य टिकून होते असा त्यांचा गुण होता. खरं खोटी बोलल्यामुळं भगवंता संघ त्या उद्देशाने काय नरकात दर्शन करायला लागलं, फक्त दर्शन करायला लागलं. कारण त्या उद्या म्हणणार भगवंतांनी पांडवांच्या बाजूने काय केलं, असत्य बोलले तरी सुद्धा कलियुगाचा जीव असा उलटा विचार करतो काय की पांडवांनी युद्ध जिंकलं हे बघणार नाही, कारण पांडवांनी काय केलं खोटं बोलून भगवंतांनी त्यांची चूक आपल्या पाठीमागे घटली. बरोबर, असं पहिल्या मुला जन्म होतो. दुसऱ्या देवताला आव्हान करण्यासाठी कोणती म्हणजे आव्हान करते, दुसरे देवता असतात वायुदेव. वायुदेवतापासून भीमाचा जन्म होतो. भीमाचं वैशिष्ट्य काय, त्यावेळेस गुण कोणता असतो, बलशाली असतो. ज्या वेळेला महाभारतामध्ये वर्णन आहे भीमाचा जन्म होतो बळ असतं, आणि ती कुंती महाराज घेऊन चाललेली असते, आणि एकदम कुंती महाराज समोर सिंह येतो. सिंह आल्यानंतर एकदम कुंती राणी भीते आणि हातातून भीम खाली पडतात, छोटंसं बालक, आणि ती पडून कुठे पडतात, एका दगडाच्या शिलेवर पडतात. जसं आपलं साधारण बालक असतं त्याचा मृत्यू झाला असता, हां कलियुगातलं, खरं जसं ती बालक त्या दगडाच्या शिलेवर पडतं त्या दगडाचे पूर्ण बारी बारी तुकडे होतात, कारण का 2033 बळ असतं. तिसरा देवताला आव्हान करते कुंती महाराणी इंद्रदेवतांना. इंद्रापासून अर्जुनाचा जन्म होतो. अर्जुनाला वरदान प्राप्त होतं देवतांच्याकडून, किंवा त्याच्यामध्ये एक गुण असतो विशिष्ट की तो धनुधारी असतो, आणि त्यासारखा धनुधारी या तीन लोकांमध्ये कोणी नसतो. बघा, अर्जुनानं स्वतः शिवजीशी युद्ध करून शिवजींची इच्छा तृप्ती करून युद्धाची पाशुपात्रास्त्र आपल्या स्वतःजवळ घेतलं. त्याच गांडीवच्या बळावर त्यानं गंगेचा प्रवाह रोख थांबवला. त्याच गांडीवचा जेव्हा ते प्रत्यंचा वडत होता, तिन्ही लोकात जे काही असुर असतील राजे असतील भयभीत व्हायचे, कापायचे, कारण का आता अर्जुन कुणासंग युद्ध करणार आहे. ह्या तीन मुलांचा कुंती महाराजापासून जन्म होतो, आणि जन्म झाल्यानंतर महाराज पांडू कुंती महाराजांच्या जवळ जातात आणि म्हणतात की आता माद्रीला माद्रीपासून पुत्रप्राप्ती होण्यासाठी देवतांना आव्हान कर. कुंती महाराणी अश्विन कुमारना आव्हान करते. अश्विन कुमार कोण आहेत, आर्थोफॅडिक सर्जन, देवतांचे आर्थोफॅडिक सर्जन आहेत. देवताचा युद्ध करायचं आहे, युद्धामध्ये कोणाचा हात कटवायचा पाय कटवायचा ती जोडायची खरेदी करायची. आता त्यांची आश्वशरी, त्या विद्येला म्हणतात आश्वशिरा, ती आश्वशिरा विद्या अश्विन कुमारला कशी प्राप्त झाली, तर एक वेळा दधीची ऋषी आपल्या कुट्यामध्ये बसलेली, इंद्रदेव येतात, इंद्रदेव प्रणाम करतात दधीची ऋषींना, दधी ऋषी प्रसन्न होतात, दधी ऋषी प्रसन्न होतात
असून म्हणतात की इंद्र रात्र वरदान काय वरदान पाहिजे तुला, तेव्हा इंद्र म्हणतो की ती अश्वशिराची विद्या आहे ती मला द्या, मला तुम्ही शिकवा, तिचं ज्ञान द्या मला. दरीची ऋषी विचार करतात की ह्याला मी विद्या दिली तर ह्या विद्येचा दुरुपयोग करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी पहिला अश्विनी कुमारांना वचन दिलंय की ही विद्या मी तर तुम्हाला सांगणार आहे. दरीजी ऋषी म्हणतात की मी विद्या तुला सांगू शकत नाही. तो इंद्राला क्रोध येतो, इंद्र तलवार काढतो आणि दरीजी ऋषींच्या मस्तकावर ठेवतो आणि म्हणतो मला विद्या सांगणार तुम्ही ठीक आहे, तर इथून पुढे तुम्ही कुणालाही विद्या सांगायची नाही. जर तुम्ही कुणाला जरी अश्वशिरा विद्या दिलं, ज्ञान दिलं, तर मी तुमचं जे मस्तक आहे ते तुमच्या शरीरापासून वेगळं करणार, तुम्हाला मारून टाकणार. काय काळ घेत जातो, अश्विनी कुमार येतात. अश्विनी कुमार आल्यानंतर दरीजी ऋषींना प्रणाम करतात, म्हणतात की आता आम्ही पूर्णपणे कॅपेबल झालोय की अश्वशिरा विद्या तुमच्याकडून शिकण्यासाठी. दजी ऋषी म्हणतात तुम्हाला विद्या द्यास मी वचन तर दिलं, तर झालं काय, मला इंद्रानं एक मी जर विद्या कुणाला विद्याचं ज्ञान कुणाला दिलं तर माझा मृत्यू होणार आणि मला ते मारून टाकणार असं मला सांगून गेलंय. तर अश्विन कुमार पण खूप बुद्धिमान असतात, अश्विन कुमार बुद्धी लढवतात. अश्विन कुमार काय म्हणतात, आम्ही काय करतो, तुमचं आत्ताचं जे मनुष्याचं जे मस्तक आहे ते आत्ताच कट करून साईडला ठेवतो आणि तुमच्या ज्या शरीराला आश्वाचं मस्तक लावतो. तुमच्या आश्वाच्या मस्तकानं आम्हाला काय करा, आश्वशिरा विद्याचं ज्ञान द्या. आणि जेव्हा तुम्ही ज्ञान आम्हाला सांगशील ते आम्ही ज्ञान ग्रहण करतो. इंद्राला जेव्हा कळलं तुम्ही ज्ञान सांगायला आहे, तेव्हा इंद्र येईल आणि तुमचं जे आश्व म्हणजे घोड्याचं जे मस्तक आहे ते वेगळं करेल आणि शरीरापासून ते वेगळं झाल्यानंतर आम्ही काय करू, तुमचं जे मूळ जे मस्तक आहे ते तुम्हाला बसवू. कधी कधी वचन देऊन गुरुजी पण फजितीमध्ये फसतात, संकटामध्ये येतात गुरुजी पण. गुरु पण कधी संकटामध्ये येतात. आता म्हणतात ठीक आहे, म्हणतात तसं होतं, त्या अश्वशिरा विद्याचं ज्ञान देतात आणि अश्वशिरा ज्ञान दिल्यानंतर इंद्राला कळतं की माझ्या व्यतिरिक्त हे ज्ञान अश्विन कुमार द्याले दधीची ऋषी. इंद्र क्रोधामध्ये येतो, तलवारीनं काय करतो, मस्तिष्क त्यांचं उडवतो आणि मस्तिष्क उडवल्यानंतर अश्विन कुमार काय करतात, जे मस्तिष्क त्यांचं असतं मूळ ते त्यांच्या शिराला जोडतात. तर असा अश्वशिरा ही विद्या ती ग्रहण करतात. तर त्यांच्यापासून माद्रीला नकुल आणि सहदेव यांचा जन्म होतो. नकुला जो गुण असतो की नकुल खूप सुंदर असतो, ते तो सुंदर कोण नसतो, नकुसारखा सुंदर कोण नसतो. आणि सहदेवमध्ये एक गुण असतो की जो शास्त्रामध्ये निपुण असतो. त्याचा पाच पांडवचा जन्म होतो. कुंती महाराजीवरामध्ये किती संकट येतात बघा, पाच पांडवचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर अर्जुनाचा जन्मदिवस असतो आणि सर्वजण तो आनंदाने सेलिब्रेशन करत असतात आणि त्या सुखाच्या क्षणात प्रकृतीच्या नियमानुसार किंवा भगवंताच्या इच्छेनं किंवा काळानुसार त्याच दिवशी पांडू महाराज काय करतात, कुंतीला स्पर्श करतात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आणि ती पांडूंचा मृत्यू झाल्यानंतर जे काही आनंदाचं वातावरण असतं ते पूर्ण दुःखामध्ये परिवर्तित होतं, पूर्ण दुःखामध्ये परिवर्तित होतं. आणि ज्या वेळेला पांडूचा अंतिम संस्कार चालू असतो तेव्हा कुंती महाराज म्हणते की मी सती जाते. आपण 60-70 वर्षापूर्वी किंवा 80-90 वर्षापूर्वी पाठीमागे गेलो, सतीची प्रथा होती. सतीची प्रथा का होती, तर जी पत्नी आहे एकतर पतीचे दुःख सहन करू शकत नव्हती पहिली गोष्ट, आणि दुसरी ती पत्नी आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली जी काही कार्य करत होती ते कार्य करू शकणार नाही, कारण का पतीचं बंधन राहणार नाही. आजच्या कलियुगामध्ये एखाद्या कोणाचा स्त्रीचा पती मृत्यू झाला किंवा एक्सपायर झाला तर त्याची पत्नी काय म्हणेल, बरं झालं कटकट गेली, बरोबर सती जायचा प्रश्नच लांबच, बरं कटकट गेली म्हणणार, रोज हे आणा ते आणा हे करा ते करा वेगवेगळं मेनू, बरोबर ती कटकट नाही म्हणणार पाठीमागे. रूपाची क्लास एका लेक्चरमध्ये सांगत होते, प्युरिटी इज फोर्स, शुद्धता ही शक्ती आहे. आणि ती शुद्धता मेंटेन करण्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य एक स्त्री करत असते, घरात असू दे मंदिरात असू दे कुठेही असू दे, ती शुद्धता मेंटेन करण्यास काय स्त्री करू शकत असते. ज्याप्रमाणे आपण मांसाहार केल्यानंतर दया नष्ट होते, जुगार केल्यानंतर सत्यता नष्ट होते, हां व्यसन केल्यानंतर तपस्या नष्ट होते, त्याचप्रमाणे पती किंवा पत्नीने अनिती संबंध ठेवलं तर पवित्रता नष्ट होते. तरी पवित्रता आणि शुद्धता टिकून ठेवण्याचं कार्य स्त्री करत असते. मनुसंहितेमध्ये फर्स्टमध्ये सांगितलं आहे 5वा अध्याय 7वे श्लोकात तिथं वर्णन करतात की ज्या वेळेला स्त्रीला मासिक फ्रेड असतो 3 दिवसाचा जो काळ असतो त्यावेळेला तिनं मंदिरात आलं नाही पाहिजे आणि ती अशुद्ध असते. आणि त्यावेळेस जी मंदिरात येते त्यावेळेला ती पूर्ण जी जागा आहे पूर्ण एरिया ती अशुद्ध होतो. शास्त्रात इथंपर्यंत सांगितलंय की त्या 3 दिवसात त्या स्त्रीचं चेहरा बघितला नाही पाहिजे, कारण आता कलियुग आहे
पूर्वी आपण बघितलं तर ह्या 3 दिवसासाठी स्त्रीसाठी एक घरामध्येच वेगळं खोली असायची, बरोबर? त्या खोलीमध्ये 3 दिवस तिला ठेवलं जायचं आणि तिला प्रसाद भोजन वगैरे काय तिला दिलं जायचं. शास्त्रामध्ये इथंपर्यंत सांगितलंय की ज्या 3 दिवसात जर ब्रह्मचार्यांमध्ये स्त्रीचा जर चेहरा बघितला तर ब्रह्मचार्य जीवनात त्याचं पतन सुद्धा होऊ शकते. गुरुजी भक्तिविकास महाराज सांगतात तर त्या 3 दिवसात पहिल्या दिवशी त्याचा चेहरा असतो पिशाच्यासारखा, दुसऱ्या दिवशी त्याचा चेहरा असतो एखाद्या चाट्यासारखा, तिसऱ्या दिवशी त्याचा चेहरा असतो धोब्याच्या पत्नीसारखा. 3 दिवस आला नाही पाहिजे. बघा वृंदावनचंद्र प्रभू क्लासमध्ये सांगत होते, वृंदावनचंद्र प्रभू म्हणले की 3 दिवसात जर त्या स्त्रीनं जर तुळशीचा स्पर्श केला तर तुळशी सुद्धा वाढते. हा, इतकी स्त्री त्या का 3 दिवसात अशुद्ध असते, मंदिरात नाही आलं पाहिजे. ती 3 दिवस कशासाठी आहेत बघा, आपण आता भौतिक जगात वर्ग करतो, काम करतो, 7 दिवस काम करतो, 7 दिवशी काय असतो वीकली ऑफ असतो, म्हणजे काय हॉलिडे, बरोबर? तसं शास्त्रानुसार 27 दिवस स्त्रियांनी काम कार्य करायचं, काम करायचं, 3 दिवस हॉलिडे. कशासाठी हॉलिडे? हरिनाम घेण्यासाठी, जप करण्यासाठी. तुम्हाला खरंच भगवत राधा श्यामसुंदर म्हणा आणि कोणती भगवंताबद्दल जर विरसर होत नसेल, हां, तुम्ही 3 दिवस इतकी साधना करा, इतका हरिनाम घ्या की स्वतः भगवंत तुम्हाला भेटण्यासाठी येतील घरामध्ये. आता स्त्री, एखादी स्त्री असं कार्य का करते तर पहिली गोष्ट जो पती आहे ती परमिशन देतो की ठीक आहे मंदिरमध्ये या, लांब थांबा, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, पती पण आणि ती पत्नी पण शास्त्राध्ययन करत नाही. जर शास्त्राध्ययन केलं, शास्त्रामध्ये खूप ठिकाणी सांगितले, हां, भगवंत सागर स्कंदामध्ये बघा तुम्ही, ज्या वेळेला इंद्र विश्वरूपाचा विश्वरूपाला मारतो त्या विश्वरूपाला मारल्यामुळे ब्राह्मण ब्रह्महत्येत पाप लागतं, हां, ती 25% पाप कोण घेतं? स्त्रिया घेतात, त्यामध्येच मासिक धर्म सुरू होतो, बरोबर? पूर्वी मासिक धर्म नव्हता, हां, तो शास्त्रानुसार कार्य केलं पाहिजे आपण. आपल्याला खरंच एवढं भगवंताबद्दल आतुरता आहे ना तर आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. जेवढं आपण नियमाचं पालन करीन, जेवढी तेवढी आपल्यासाठी तपस्या आहे, जेवढी तपस्या करीन तेवढं भगवंताबद्दल आपलं प्रेम वाढेल. तशी कुंती महाराजांनी तपस्या केली, तर कुंती महाराजांनी सती जात असते तेव्हा माद्री थांबवते. माद्री म्हणते की तू सती जाऊ नको, मी सती जातो, कारण का मी जर सती जाय, मी जर जिवंत राहिलो तर मी काय करीन, माझ्या मुलामध्ये तुझ्या मुलामध्ये दोष बघीन, भेदभाव करीन. तर तू जर जिवंत राहिलीस तर काय करशील, 5 मुलांना तू एकसारखं जपशील, संगोपन करशील. माद्री सती जाते, माद्रीचा मृत्यू होतो, माद्रीचा मृत्यू होतो, महाराज पांडूचा मृत्यू होतो. बघा, 2 दुःख आली. तिसरं दुःख बघा, ज्या वेळेला सर्व अंतिम क्रिया करून कुंती महाराणी हस्तिनापूरमध्ये जाते, हस्तिनापूरमध्ये गेल्यानंतर तेथील जे लोक आहेत, प्रजा आहे, ते सर्वजण कुंतीवर काय करतात, लांचन उठतात, आरोप करतात की आम्हाला सर्वांना माहीत होतं, आम्हा सर्वांना माहीत होतं की महाराज पांडूला शाप आहे. काय शाप आहे? की तो ज्या वेळेस स्त्रीला स्पर्श करेल, पत्नीला स्पर्श करेल, त्यावेळी त्याचा मृत्यू होईल. मग जर पांडूचा मृत्यू झाला आहे तर ही मुलं तुझी नाहीत म्हणतात, आणि इथं आरोप करतात की तू वेश्या आहेस. काय म्हणतात? कुंती मारे वेश्या आहे म्हणतात. बघा, त्यावेळेला व्यासमुनी आणि ऋषीमुनी स्वतः येतात आणि प्रमाणित करतात की 5 जी पुत्र आहेत ही पांडूचीच आहेत. त्यावेळेला हस्तिनापूरमध्ये कुंती मारेला राहण्यासाठी जागा दिली जाते. बघा, कुंती मारे जीवनामध्ये किती दुःख आली. सुरुवातीला कुंती महाराज काय म्हणते, तशी गंगा वाहते अखंड, तशी माझ्या जीवनामध्ये किती जरी दुःख आले तरी माझं भगवत प्रेम, तुमच्याप्रती प्रेम आणि तुमच्याप्रती जे लक्ष आहे ते विचलित झालं नाही पाहिजे. तसं आपण जीवनामध्ये आचरण आणलं पाहिजे कुंती महाराजांनी म्हणतो, आपण हे शिकू शकतो. कुंती महाराणी ज्या वेळेला भगवंतांना प्रणाम करते आणि भगवंत रथामध्ये बसतात आणि द्वारकापुरीला जात असतात, द्वारका नगरीला, त्याच वेळेला कुंती महाराणीमध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण आहेत, द्वारकाधीश आहेत असा भाव उत्पन्न होतो. हां, आणि कुंती महाराणी ते प्रणाम करते, नमस्कार करते, ती प्रेम उत्पन्न होतं. रूप गोस्वामी वर्णन करतात की जे वृंदावनवासी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रेम करण्याचा प्रकार वेगळा असतो, आणि जे वृंदावनवासी सोडून द्वारका आणि मथुरी जी आहेत ती प्रेम करण्याचा स्तर त्यांचा वेगळा असतो. आता वृंदावनवासी भगवंतांना पती, मुलगा, पुत्र ह्याच्या रूपात स्वीकार करतात, भले भगवंतांनी किती ऐश्वर्य दावलं तरी, ईश्वर किती प्रदर्शित केलं तरी. उदाहरण बघा, ज्यावेळेला भगवंत पुतणीचा वध करतात तेव्हा वज्रवासी काय म्हणतात की भगवान देवतांनी वाचवलं, विष्णूंनी वाचवलं. विष्णू स्वतः भगवंतापासून अभिन्न आहेत, विष्णूचा जन्म भगवंतापासून होतो, विष्णू काय वाचवणार भगवंतांना. ज्यावेळेला षटकासुराचा वध करतात
त्यावेळा सर्व वर्षी परत म्हणतात की भगवंताला कृष्णाचं दर्शन आमच्या कुणी केलं, देवतांनी केलं. देवतांना शक्ती भगवंतापासून प्राप्त होते आणि देवता काय करतात, रोज वाट बघतात की भगवंत दर्शन कधी देतील आणि ती भगवंत दर्शन कशी करते, तरी पण पुत्र रूपात स्वीकार करलेत. आणि ज्यावर गोवर्धन लिहिला होते, भगवंत गोवर्धन उचलून जातात 7 दिवस 7 रात्र, तेव्हा पण म्हणतात सर्वजवासी की ही कृष्णांची लिला केलेली आहे त्याच्या पाठीमाग दैवी शक्ती जात आहे. भगवंत सर्व शक्ती देणार आहेत, भगवंताला कोण शक्ती पुरवणार. आणि जे मथुरा आणि द्वारकेचे जे प्रेम करणारे असतात परिकर, त्यांच्यामध्ये ती पण भगवंतांना पुत्र पती म्हणून स्वीकार करतात. कारण जेव्हा भगवंत यशवर रूप प्रदर्शित करतात त्यावेळेला त्यांचे त्यांच्यातला जो पुत्र रूपाचा जो रस असतो हा वास्तविक रस निघून जातो, भगवंतांना भगवंत म्हणून स्वीकार करतात. तशी बघा भगवद्गीतेचे 10व्या अध्याय विभूती योग, त्यामध्ये अर्जुन म्हणतो की तुमचं जी ही काय अंश आहे, तुम्ही आता जी बोलला की भगवान म्हणतात की माझ्यापासून सर्व प्रकाश आहे, माझ्यापासून निघतो आणि प्रकाश माझ्यापासून निघणार फक्त एक अंश मात्र आहे, फक्त एक अंश आहे, काय फक्त एक अंश आहे. तो अर्जुन म्हणतोय मला कळलं नाही म्हणतोय, तुम्ही काय करा मला एक्सप्लेन करून सांगा. तो भगवंत काय करतात, विश्वरूप घेतात. आणि जेव्हा भगवंत विश्वरूप घेतात तेव्हा अर्जुन हात जोडून उभा राहतो. भगवंतांच्या संग अर्जुनाचा साक्य रसात हे प्रेम असतो, तरी सुद्धा अर्जुन तो साक्य रस विसरतो भगवंताचा विश्वरूप बघून. भगवंत प्रणाम करतो, भगवंत म्हणतो तुमचा आधी कुठं आहे, अंत कुठं आहे, मध्य कुठं आहे मला काहीच कळलं. भगवंत क्षमायचं मागतो की मी तुमच्या संग साक्य रसामध्ये अनेक वेळा हे केशव हे गोविंद महाभारतामध्ये युद्ध सुरू असताना तुमच्या संग अनेक काय काय लीला केल्या ज्या तुमच्यासंग करायला नाही पाहिजे, कारण का तू पूर्णपुरुषण भगवंत आहे. लगेच साक्य रस विसरला. रूप गोस्वामी उदाहरण देऊन सांगतात, जे ब्रजवासींचं प्रेम आहे ते कसं आहे, आळलेल्या तुपासारखं आहे. ज्याच्यामध्ये आपण कॉईन टाकला तर कॉईन दिसणार का, नाही दिसणार काय, कॉईन दिसत नाही ना. शिक्का टाकला दिसत का, शिक्का दिसणार नाही. ते शिक्का म्हणजे काय, भगवंताचं ऐश्वर आहे. त्या व्रजवासीच्या प्रेमासमोर भगवंत किती जरी ऐश्वर प्रकट केलं तरी सुद्धा ते ऐश्वर व्रजवासींना दिसत नाही. आणि जे द्वारका आणि मथुरा इथले इथल्या भक्ताचं जे प्रेम आहे ते कसं आहे, पातळ तुपासारखं आहे. त्यामध्ये कॉईन आपण शिक्का टाकला तर लगेच दिसतो, बरोबर का. तर फरक एवढाच आहे, ते पण तूप आहे, हे पण तूपच आहे, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. कोणतंही घ्या, फक्त एवढाच फरक आहे ही पूर्ण आलेलं आहे आणि हे पातळ आहे फक्त. कुंती महाराज म्हणते की हे भगवंता तुमचं हे जीव जे आहे दर्शन का घेऊ शकत नाही, कशामुळे दर्शन घेऊ शकत नाही. सुखदेव गोस्वामी सांगतात, ऋषी महाराजांना कृपाजी पण लिहितात की मायेमुळे आपण भगवंतांना बघू शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर काय लागलंय, मायेचा पडदा लागलाय. मायेच्या पडद्यामुळे आपण भगवंतांना बघू शकत नाही. आणि हा जर मायाचा पडदा नष्ट करायचा तर आपल्याला काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती म्हणजे काय, हरिनाम घेतलं पाहिजे आपल्याला, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आपण. ज्यावेळी आपण भगवंताचं नामस्मरण करीन त्याच वेळेला मायेचा पडदा नष्ट होईल आणि भगवंताचं दर्शन करू शकेल. ब्रह्माजी सांगतात स्तुती करताना भगवंतांची की ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी आहे कधी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. गायीमध्ये दूध आहे तर दूध काढण्यासाठी आपल्याला कष्ट केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. पृथ्वीमध्ये अन्न उत्पन्न करण्याची क्षमता आहे कधी अन्न उत्पन्न करण्यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी आहे ती अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला कष्ट केलं पाहिजे. गायीमध्ये दूध आहे ते दूध काढण्यासाठी आपल्याला कष्ट केलं पाहिजे. पृथ्वीमध्ये अन्न उत्पन्न करण्याची क्षमता आहे तर ती उत्पन्न करण्यासाठी आपल्याला कष्ट घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंत येत्र तत्र सर्वत्र, भगवंत सर्वत्र आहेत, कारण भगवंतांना पाहण्यासाठी भगवंतांना बघण्यासाठी आपल्याला कष्ट घेतलं पाहिजे. कष्ट काय, हरिनाम, शुद्ध भक्ती. एक प्रभूजी होते, मुंबईची लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होते. रोज त्यांचं फिक्स टाईम असायचं की ह्याच टायमाला त्याच ट्रेनमध्ये ते प्रवास करायचे. आपण बघतो आपण एकाच ट्रेन जर सारखी प्रवास करायला आलो तर त्या बोगीमध्ये त्या डब्यामध्ये जे लोक आहेत ते पण सेम असतात. पूर्वी काय करत जे करत असतात ते असं 1-2 महिना होतं, एक व्यक्ती ते रोज ती बघत असतो दिसतो. तो व्यक्ती जवळ येतो आणि पूर्वीना म्हणतो तुम्ही काय करताय. तर पूर्वी म्हणतात नामस्मरण करतोय, कुणाचं, कृष्णाचं. तर किती दिवस झालं करताय, भरपूर दिवस, भरपूर दिवस झालं करतो. तर ते व्यक्ती म्हणतो तुम्हाला कृष्ण दिसले का, तर नाही दिसले. मग हरिण तुम्ही जप करून फायदा काय, तुम्हाला कृष्ण दिसत नसले तर कृष्ण नाही दिसत, तुम्हाला दिसणार कसे. ते प्रभूजी खूप बुद्धिमान असतात. प्रभूजी म्हणतात ही ट्रेन चाललंय का, ती म्हणतो हां. ती ट्रेन कोण चालवायला आली, तर ते व्यक्ती म्हणतो की ड्रायव्हर चालवायला आहे. ड्रायव्हर दिसतोय का आता, तर ती म्हणतो नाही. मी मान्य करा त्यात की ट्रेन ड्रायव्हर चालवायला आला आहे. तो व्यक्ती उत्तर, तो व्यक्ती म्हणतो
तुम्हाला ड्रायव्हर बघण्यासाठी पुढे स्टेशन येईल, त्या स्टेशनवर रेल्वे थांबल. तुम्ही काय कराय, बोगीमधून उतरा, पुढे जावा. सगळ्या सुरुवातीला इंजिन असेल, त्या इंजिनमध्ये ड्रायव्हर बसलेला तुम्हाला दिसेल. तेव्हा प्रभूजी म्हणतात की साधारण एक ट्रेन चालवणाऱ्या ड्रायव्हरला बघण्यासाठी मला ह्या बोगीतून खाली उतरलं पाहिजे, चालत गेलं पाहिजे, मग मला तो ड्रायव्हर दिसणार आहे. म्हणजे एवढं मला कष्ट घेतलं पाहिजे. जे तीन लोक भगवंत चालवतात त्याचनी बघण्यासाठी मला हरिनाम घ्यायची गरज नाही का? हरिनाम घेतलं पाहिजे ना. ज्यावेळी मी शुद्धतेने हरिनाम घेईन त्याचवेळी मला भगवंत दिसतील ना, नाही तर भगवंत दिसणार नाहीत. आणि हरिनाम घेणे म्हणजे काय? सेवा करणं. आणि ती सेवा कशी करणं? कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन करणं सेवा. गुरु महाराज सारखी सांगतात क्लासमध्ये सुद्धा, कम्फर्ट झोनच्या बाहेर या. कम्फर्ट झोन म्हणजे काय? एक आळा असते ना शेतात, बांध असतो, इथंपर्यंतच माझी जागा आहे, त्याच्या पलीकडे माझी जागा नाही. तसं भक्तांचं एक असते, स्वमाजप करणार, सेवा भगवंताकडून मागून घेणार, सेवा द्या सेवा द्या, हे राधा हे कृष्ण सेवा. आणि आत्मार्जन सेवा दिली की प्रभूजी नाही आज येऊ शकत नाही, आज सेवा करू शकत नाही. राधाराणी भगवंत म्हणणार, तुम्ही सेवा मागायला मी सेवा द्यायला आलो, डायट तर एवढं शुद्ध नाही मी डायट सेवा देईन, आत्मार्जन तू तुम्हाला सेवा द्यायला आलो, सेवा केली पाहिजे ना, बरोबर का? अग्नामधून नाही. संडे फिस्टचा क्लास चालू होता बेळगावला, आणि परमपूज्य भक्ती असून स्वामी महाराजांनी एक किस्सा सांगितला. ती ब्रह्मचारी असताना तेव्हा ते संन्यासी नव्हते, ब्रह्मचारी होते. प्रभूजी म्हणले, भक्ती असून स्वामी महाराज म्हणले की संडे फिस्टचा प्रोग्राम होता आणि मी काय केलं, प्रसादाची सेवा चालू होती, बॅकअप चालू होती, माइंडअप चालू होती. मी काय माताजी पशी गेलो आणि म्हणलो की म्हणले थोडी सेवा आहे तुम्ही करता का? ते माताजी प्रभूजी ब्रह्मचारी होते, संन्यासी नव्हते. महाराज साहेब लगेच गेले असे पळत का? महाराजांनी सांगितले, महाराजांची आज्ञा आहे, बरोबर. महाराज लगेच पळत का? सिनियर ऑर्डर होते, बरोबर. तर त्या माताजी म्हटल्या तुझी भरपूर सेवा करतात तिथे, तिथे भरपूर सेवा सेवा चालू आहे, आम्ही जायच काय आवश्यकता? महाराज म्हणले की एक सेवा 10 माताजी करायला किंवा 10 प्रभूजी करायला, तीच जर सेवा तीच जर कार्य 20 माताजी 20 प्रभूजी करायला आले तर ते काय होईल कार्य? सेवा लवकर लवकर होईल ना, बरोबर का? आणि महाराज त्या क्लासमध्ये सांगतात की ज्या माता असं म्हटल्या त्यांची प्रभू सेवा करत होती, तिथे प्रभू ऑलरेडी सेवित होते. म्हणजे ह्याचा अर्थ जो प्रभूजी घरी जाणार नाहीत तो पण ती माताजी पण घरी जाऊ शकणार नाही, बरोबर ना? माता तिथेच बसलेली. महाराज काय म्हणत होते की तुमचा भाव कसा असला पाहिजे? सेवा करण्याचा. तुम्ही हरनाम घेताय म्हणजे का? सेवा मागून घेताय. तशी कुंती महाराज सेवा केली भगवंताची, अखंड सेवा केली गंगेप्रमाणे, कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन. सचिन प्रभू म्हणतात क्लासमध्ये सांगत होते, सचिन प्रभू म्हणत होते मंदिरापती आपलं पण पाहिजे, त्यावेळी आपलं म्हण पाहिजे. एका ठिकाणी कसार पडलाय तर ती मी विचारणार, मी उचलणार का? माझं मंदिर आहे, बरोबर. घरामध्ये समजा कचरा कुठं असला आपण वाट बघतो का? बाहेरचा कोणतं उचलून साफ करू, स्वतः करतो ना. तसं ही घर आपलं, ही मंदिरमध्ये घर आहे आपलं आहे, आपण जबाबदारी घ्यायची, आपण जबाबदारी घेतली पाहिजे. काय विचार करायचं नाही तिथं कागद पडला आहे, इथं काय डस्ट आहे, धूळ आहे, काय दुसरा कोणतरी साफ करू, नाही. आपलं घर आपण स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे मंदिरसुद्धा आपलं आहे, आपण स्वच्छ केलं पाहिजे. रामायणमध्ये खूप सुंदर प्रसंग येतो, ज्यावेळे रावण पूर्ण अत्याचारी बनतो, ह्या पृथ्वी पूर्ण सगळ्या ऋषीमुनींना त्रास देतो, त्यामुळे ऋषीमुनी संरक्षण करण्यासाठी स्वतःचं देवतांकडे जातात. देवता म्हणतात रावणाच्या विरुद्ध आम्ही पण काही करू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्या आधी नाही. हां, रावणाने एक भुरकुडी जरी हलवली तर आम्ही थरथर कापतो. देवता काय करतात, ऋषीपुटीला घेऊन ब्रह्मदेवापाशी जातात, आणि ब्रह्मदेवा सगळी मिळून शिवजीपाशी पण जातात. सर्वजण बसलेले असतात आणि सर्वजण विचार करत असतात भगवंतांनी अवतार घेण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण सर्वांनी मिळून कोणतं कार्य केलं पाहिजे की भगवंत अवतार घेतील आपण रक्षण करतील. सर्वजण वेगवेगळे युक्त्या सांगत असतात, कोणमध्ये यज्ञ केलं पाहिजे, कोणमध्ये दान दिलं पाहिजे, कोणमध्ये तपस्या केली पाहिजे. शिवजी शांत असतात, शिवजींना विचारलं जातं की काय केलं पाहिजे, भगवंतांनी अवतार घेण्यासाठी काय केलं पाहिजे. शिवजी म्हणतात हरी सर्वत्र व्यापक समाना, प्रेम से पकट हुई ए मई जाना. हरी सर्वत्र, भगवंत सर्वत्र आहेत, खरं काय केलं पाहिजे आपण? प्रेमा त्याचे प्रेम दिलं पाहिजे, जेणेकरून प्रेमाने ते प्रकट होतील. आणि ते प्रेम म्हणजे काय? हरिनाम घेणं. जसं हरिनाम कुंती मारून घेतलं, जीवनामध्ये किती दुःख आली, किती संकट आली, भगवंतच हरिनाम सोडलं का? नाही सोडलं. तसं हरिनाम घेतलं पाहिजे, तर भगवंत आपल्या समोर उपस्थित होतील, बरोबर आहे का? ब्रह्मसंहितेच्या 38 श्लोकात ब्रह्माजी प्रार्थना करतात. ब्रह्माजी म्हणतात प्रेमांजनचुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयोशी विलोकयंती यम श्याम सुंदर अचिंत्यम गुण स्वरूपम गोविंद मादि पुरुषम तमम भजामि. भगवान श्रीकृष्ण सर्वाकर्षक आहेतच, हां,
खरं भगवंताना बघण्यासाठी आपण प्रेमाचं अंजन लावलं पाहिजे. ते प्रेमाचं अंजन कसं येईल? हरिनाम घेऊन, भक्ती करून. आणि भक्ती कशी केली पाहिजे? कुंती महाराणीसारखी. आपल्या जीवनात जरा दुःख आलं की सोळा बोला बंद हरे कृष्णा, तिला टाकून ठेवणार का? दुःख आले एवढ्या पूर्वी जप करतोय, एवढी साधना करतोय आणि भगवंताना मीच काय दिसतोय का दुःख यायला जीवनामध्ये माझ्या? बरोबर, कुंती महाराज तसं गेलं का? नाही. दृढ विश्वास होता भगवंत माझं संरक्षण करणार, भगवंत मला दर्शन देणार आणि भगवंत मला भगवद्धामात घेऊन जाणार. अति स्तुतीमध्ये सांगायचे ज्या प्रचार जातो ना किंवा व्यक्ती मंदिरमध्ये येतात, तीन प्रश्न कॉमनमध्ये विचारतात त्यांनी. पहिला प्रश्न हा असतो की तुम्ही भगवंतांना सात वेळा भोग लावताय मंदिरमध्ये, बरोबर, सात आठ वेळा भोग लावताय, भगवंत खरंच खातात का तुमचे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आम्ही इतर सगळ्या मंदिरमध्ये जातो, एक ते चार कुठलं मंदिर बंद असतं? तुमचं मंदिर एक ते चार का बंद असतं? आम्ही म्हणतो भगवान झोपतात. खरंच भगवान झोपतात का तुमचे? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न विचारतात काय, तुम्ही जेव्हा आरती करता तो नृत्य करता, संकीर्तन करता तो नृत्य करता, असं नृत्य करता अद्भुत नृत्य करता, तुमचे भगवान खरंच नसतात का? आचार्यगण एका गीतामध्ये सांगतात, खूप सुंदर सांगतात, कोण कहते हे भगवान खाते नाही, बेशबरी की जैसे आप खिलाते नाही. तुम्ही बेशबरी जशी चारते तसं चारून तर बघा, भगवंत निश्चित खातील, निश्चित स्वीकार करतील. बघा महाभारतामध्ये एक सुंदर प्रसंग येतो, दुर्योधन काय करतो, भगवान श्रीकृष्णांना भोजनासाठी बोलवतो, छप्पन भोग केलेला असतो, काय केलं, छप्पन भोग केलेला असतो, भगवान तिकडे जात नाही, खरं विदुराच्या घरामध्ये जातात. विदुरांनीकडलं काय खातात? जेव्हा भगवंत आपल्या कुटीरमध्ये येतात विदुरांच्या, तर विदुरांना कळत नाही मी काय केलं पाहिजे. आता भगवंतला इतका आनंद होतो, ती गडबडीत काय करते, खेळ सोलते, थाली भगवंतांना चारते आणि खेळ टाकून देते. खरं भगवंत ते आनंदानं खातात का? प्रेम, तिथं प्रेम आहे. दुर्योधनावर काय प्रेम नव्हतं, द्वेष होता, काय होता, द्वेष. आणि हीच प्रेम कुंती महाराज सांगायले आपण प्राप्त केलं पाहिजे. दुसरा प्रश्न, कोण कहते हे भगवान सोते नाही, आप माँ यशोदा की जैसे सुलाते नाही. तुम्ही यशोदे प्रेम प्रेम तर करून बघा भगवंतांना, कुंती महाराजांसारखं प्रेम तर करून बघा, भगवान निश्चित झोपणार. आणि तिसरा, कोण कहते हे भगवान नाचते नाही, आप गोपी की जैसे नचाते नाही. तुम्ही गोपीप्रमाणे नाचवून तर बघा भगवंतांना, निश्चित नृत्य करतील भगवान. कुंती महाराणी भगवंताबद्दल सर्व काही जाणत होती, सर्व काही ज्ञात होतं कुंती महाराणीला. तरीसुद्धा कुंती महाराणी जेव्हा भगवंत हस्तिनापूरमधून द्वारकेला जात असतात तेव्हा प्रणाम करते, म्हणते हे भगवंता मी तुमच्याविषयी काही जाणत नाही, मी अज्ञानी. भागवतामध्ये एक मात्र पात्र तुम्हाला सापडल की कुंती महाराणी, जी भगवंता काही भगवंता भगवंतांचं सर्व काही ज्ञान आहे कुंती महाराणीला, सर्व काही माहीत आहे भगवंतांचं. तरीसुद्धा कुंती महाराणी काय म्हणते की मी तुमच्याबद्दल काही जाणत नाही. एक शुद्ध भक्त असतो त्याची नम्रता असते, सर्व काही ज्ञान असतं, तर काय म्हणतो भगवंता मला काही ज्ञान नाही तुमच्याबद्दल. आज इस्कॉनमध्ये जॉईन होऊन स्वामी चालू केले, दोन तीन ग्रंथ वाचले, एक दीक्षा झाली किंवा सिनियर ऑथॉरिटीचा जरा अंडर खाली आला, ऑन द साईट मला कुणाच्या काय म्हणतात मार्गदर्शन आवश्यकता नाही, मी ज्ञानी झालो पूर्ण. कुंती मला आचरण करून लावले इथं की एखाद्या विशुद्ध शुद्ध भक्तानं कसं आचरण केलं पाहिजे जीवनामध्ये. आपल्या किती जरी ज्ञान आलं, किती जरी काय आलं, तर आपले ज्ञान प्रदर्शित केलं नाही पाहिजे. दोन वृक्षात प्रभूजी काय उदाहरण द्यायचे, एक वृक्ष आहे त्याला खूप फळं लागलेत आणि एक वृक्ष आहे त्याला काहीच फळं लागले नाहीत. ज्या वृक्षाला फळं लागल्यात तोच वृक्ष झुकतो, म्हणजे ज्याला पूर्ण ज्ञान आहे भगवंताबद्दल तो झुकत असतो आणि ज्याला काय ज्ञान नसते ना तो स्वतः असतो. पूर्ण जाऊत असतो मी पूर्ण ज्ञानी. आचार्यगण खूप सुंदर सांगतात, बडा बडाई ना करे बोले बडा ना बोल, बडा बडाई ना करे बोले बडा ना मोल, हिरा मुख से ना कहे लाख हमारे मोल. बघा एखादा ज्ञानी असतो ना, जशी कुंती महाराणी पूर्ण ज्ञानी आहे, स्वतःबद्दल बडाई मारत नाही ती, किंवा म्हणत पण नाही मी पूर्ण ज्ञानी आहे मला पूर्ण ज्ञान आहे. ज्याप्रमाणे उदाहरण सांगतात इथं, ज्याप्रमाणे हिरा असतो, हिरा हिरा त्या खाणीतून काढतात त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया केली जाते आणि त्या हिरा जेव्हा बाजारात आणला जातो तेव्हा लोक त्याची किंमत लावतात, कोण म्हणतं 10,000 आहे, कोण म्हणतं 50,000 आहे, कोण म्हणतं 1,00,000 आहे, तर त्या हिऱ्याची किंमत हिऱ्याचं माहीत असते की तो कितीच आहे. तो म्हणतो की मी करोडच आहे, मी करोडच आहे, तुम्ही 1,00,000 मला गणायला आला आहे.
जो हीरा है जो स्वतः पूर्व जानतो तो हीरो है, आपण बाकीचे की हीरो आहे, आपल्या त्याच्याबद्दल काहीच ज्ञान नाही. बरोबर ते सांगतो मला पूर्ण ज्ञान आहे की पूर्ण ज्ञानी झालो आहे. कुंती महाराणी म्हणते भगवंतांना प्रार्थनेमध्ये की भगवंतांना मी जेवढी अपेक्षा केली, जेवढी इच्छा प्रकट केली त्याच्यापेक्षा हजार करोड पदवी तुम्हाला दिली, हजार करोड तुम्हाला दिलं, एवढं दिलं की मला मागायची इच्छा सुद्धा झाली नाही. आपण काय विचार करतो, आपण येतो मंदिरात 8 दिवसातून एक वेळा, भगवंत समोर जातो, 3-4 मिनिटं उभा राहतो का, 4 मिनिटात 1000 मागण्याची लिस्ट भगवंताकडे. भगवंत कन्फ्यूज होतात, श्यामसुंदर कन्फ्यूज होत असतील, एक तर आठवड्यात येणार 4-5 मिनिटं दर्शन घेणार, 4-5 मिनिटांमध्ये 1000 पेक्षा जास्त मागण्या. बरोबर का? आणि त्या मागण्या कशा असतात, सुख संपत्ती, घर हवे, घर हवे, सीधा मेरे घर हवे, हा जो मेरे नजदीक है, जो माझा शेजार आहे त्या घरात जायला नको, माझ्या घरात दिली सुख संपत्ती का, द्वेष त्याला मिळायला नको, मला मिळायला पाहिजे. एक शिवजीचा भक्त असतो, घोर तपस्या करतो, तपस्या करून 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 शिवजीना प्रसन्न करतो, शिवजी प्रसन्न होतात, शिवजी म्हणतात बा काय वरदान आहे, काय वरदान पाहिजे तुला. तर तो व्यक्ती म्हणतो की जे काही द्यायचं आहे तुम्ही द्या, मी सांगतो तुम्हाला काय द्यायचं आहे. शिवजी म्हणतात ठीक आहे, मी देतो, तुझ्या मागण्या पूर्ण करतो. शिवजी म्हणतात माझी काट आहे, काय अट आहे, जेवढं मी तुला देत त्या डबलची शेजाऱ्याला देणार. तो व्यक्ती विचारात करतो आता काय मागितलं पाहिजे, कारण मला जे मिळणार त्या डबल शेजाऱ्या मिळणार. बरोबर, मनुष्याची खोपडी ना सगळ्या जगात सर्वात जास्त विचित्र विचार करणारी खोपडी, हे म्हणजे विचार कोण करत नाही, एकदम वेगळं डिफरंट विचार करू करू म्हणतो शिवजींना की माझा डोळा घालवा, एक एक डोळा घालवा माझा. शिवजी विचार कारण काय म्हणतो की माझा जर तुम्ही एक डोळा घालवा तर शेजारी 2 डोळे जातील. बरोबर का? आणि जाताना म्हणतो शिवजींना की जाताना माझ्या घराच्या दारासमोर एक हिर उकरून जावा, मग त्या घरासमोर 2 उकर चला, माझा एक डोळा ते 2 डोळे जातील, तुम्ही माझ्या घरासमोर एक हिर उकरली ते त्या दारासमोर 2 उकरणार, तो आंधळा होणार, त्या हिरीतून पडणार मरणार. बघा बघू काय मागितलं, रंग असू दे किंवा राजा असू दे, सर्वजण भगवंतासमोर भीक मागायला, आपण पण भीक मागतो भगवंतासमोर. भिकारी असतो दिल्लीच्या राजा राजदरबारमध्ये, राजासमोर जातो, राजा काय करतो नमाज पडत असतो, ती दृश्य बघतो आणि बाहेर येतो. राजाला कळतं की एक भिक्षुक माझ्या दारी आलता आणि भिक्षा न घेता तो निघून गेला. तो राजा नमाज पडतून बाहेर येतो, त्या भिक्षुकला विचारतो तू न भिक्षा घेता काय चाललायस, तू भिक्षा न घेता का चाललायस. तो भिकारी म्हणतो मी भिकारी आहे, मी 1 हाताने भीक मागतो, तू माझ्यापेक्षा मोठा भिकारी आहे, 2 हाताने भीक मागायलायस. बघा आपल्या जे काय आहे ना, पहिलं भगवंतांना दिलं पाहिजे, गिव्ह गिव्ह दान दिलं पाहिजे पहिला भगवंतांना. बघा पृथ्वी, पृथ्वीत आपण काय करतो, जमिनीत एकच बी पेरतो. बरोबर ना? कारण ते वृक्ष तयार होतो आणि त्याला हजारो फळं लागतात. एक पृथ्वी आहे, एक बी बोलल्यानंतर त्यानं 1000 पटीने जर आपल्या परत देत असेल तर आपल्यापाशी जी हाय ती भगवंतानं 1 हाताने दिलं तर भगवंत आपल्याला 1000 हाताने देणार. आपली द्याची भावना नाही, घ्याची भावना आहे. आणि भगवंताकडं काय मागायचं, कुंती महाराणी आम्ही शिकलं पाहिजे. कुंती महाराणी एवढ्या दुःखात आहे, तसं काय म्हणते, मला सुख नको, काय नको, आणि दुःख द्या मग तुमची श्रद्धा वाढेल, प्रेम वाढेल, भक्ती वाढेल, जेणेकरून मी तुम्हाला प्राप्त करून तुम्हाला कधी विसरणार नाही. आपण काय मागतो, 1 मिनिटात 4 मिनिटात 1000 लिस्ट. प्रेम बीम काय नको, दुःख आलं की माळा वगैरे बंद, मंदिरमध्ये यायला प्रभूजी मंदिरमध्ये दिसत नाही हो, नाही प्रभूजी खूप प्रॉब्लेम चालू आहेत. प्रॉब्लेम चालू आहे ती प्रॉब्लेम नष्ट करण्यासाठी तर प्रभूपादांनी मंदिर बांधली. 70 वर्षी प्रभूपादजींना जाऊन अमेरिकेला जाऊन एवढं प्रचार करण्याची काय आवश्यकता होती. प्रभूपादजी भजन करत दामोदर राधा दामोदर मंदिरमध्ये बसून शरीर भगवंताला नेऊन गेले असते ना, आपल्यासाठी केलं हे सर्व, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. कुंती परत म्हणते, कुंती महाराज परत म्हणते भगवंतांना, भगवंता तुम्ही माझं प्रत्येक संकटातून रक्षण केलं. कुंती महाराज एवढा विश्वास होता अवश्य रक्षित आहे कृष्ण, किती संकट माझ्या जीवनामध्ये होती, भगवंत माझं संरक्षण करणारच. आणि जेव्हा आपण हरिनाम घेतो एकदम अंतर आणि प्रेमाने घेतो भगवंताचं नाम, तर भगवंत बाध्य होतात आपलं रक्षण करण्यासाठी. कुंती महाराज पहिलं उदाहरण देते, कुंती महाराज म्हणते ज्यावेळेला भीम लहान होता, भीम लहान होता, भीमाला विष दिलं,
दुर्योधन काय लावतो ह्या पांडवांमध्ये सगळ्यात बलशाली भीम आहे. तर जो पण भीमाला मारणार नाही तो आता युद्ध किंवा पुढच्या ज्या काय आपल्या क्रिया करते आपण जिंकू शकणार नाही. तेव्हा दुर्योधन काय युक्ती करतो की पिकनिकला जाऊया आपण, पांडवांना पण घेऊन जातो. गेल्यानंतर काय करतो, भीमाला खायची सवय असते खूप, लाडवामध्ये विष घालतो, लाडवामध्ये विष घालून भीमाला देतो. भीम खातो, भीम खाल्ल्यानंतर मृत्यूतून पडतो, बेशुदून पडतो. कौरवांना काय वाटतं की भीम मेला, भीमचा मृत्यू झाला, त्याला उचलतात, नदीत टाकतात. नदीत टाकल्यानंतर भीम खाली पाताळ लोकात जातो, पाताळ लोकात नाग लोकात जातो, नाग लोकात गेल्यानंतर नाग त्याला काय करतात, चावायला सुरुवात करतात. हां, चावायला सुरुवात करतात. भीमाचा मृत्यू व्हायला पाहिजे होता नाग चावून, भीम काय होतो शुद्धी द्यायला चालू होतो. शास्त्रामध्ये सांगितलंय ज्याप्रमाणे लोखंड लोखंड कापू शकतं त्याचप्रमाणे विषाला विष कापू शकतं. आणि भीम ती जिवंत व्हायला हे बघून नाग जे आहे ती सर्वजण नागदेवतापाशी जातात, म्हणतात आम्ही ढसायला लावलोय, त्याला चावायला लावलोय, दोष करायला लावलोय, खरं तेव्हा काय जिवंतच व्हायला नाही. त्यावेळेला ती नागदेवता म्हणतात त्याला घेऊन या माझ्यापाशी, तर भीमाला घेऊन जातात. आणि त्याच नाग लोकामध्ये भीमांचे आजोबा मंत्री असतात. ते भीमाला जेव्हा बघतात भीमाला ओळखतात, भीमाला म्हणतात तू इथं कसा. भीम सर्व इतिहास सांगतो की मला दुर्योधनाने काय केलं, लढवामध्ये वीज दिलं आणि मला मिळू असं मी समजलं, माझा मृत्यू झाला असं समजलं, मला नदीमध्ये टाकलं, मी इथं आलो. तर भगवंतांच्या कृपेनं भगवंतांच्या प्रेरित होऊन हां भीमाच्या आजोबा काय म्हणतात, ह्या नाग लोकांमध्ये 8 विहिरी आहेत अमृताच्या, आणि त्या 8 विहिरीमध्ये प्रत्येक विहिरीमध्ये 1000 हत्तीचं बळ आहे. तू काय कर, 8 विहिरीमधलं अमृत पे तुझं वीज सर्व निघून जाईल आणि तुला प्रत्येक विहिरीमधनं असं 8000 हत्तीचं बळ प्राप्त होईल. ज्यावेळेला भीमाला नदीत टाकलं जातं त्या 2000 हत्तीचं बळ असतं. भीम जाऊन नदीतून बाहेर येतो, 10000 हत्तीचं बळ बाहेर येतो. भगवंताची किती मोठी कृपा आहे बा. दुःख दिलं खरं, कुंती महाराजांचा विश्वास, दृढ विश्वास, कुंती महाराजांची प्रार्थना, कुंती महाराजची इच्छा, कुंती महाराज भगवंताबद्दल प्रेम बघून भगवंतांनी पितामह भीष्माचं भीमाचं रक्षण केलं. दुसरं उदाहरण देताना सांगतात की आमची आबरू किंवा इज्जत पूर्ण हस्तिनापूरमध्ये पूर्ण भारतवर्षामध्ये जाणारच होती. खरं हे द्वारकाधीश हे कृष्ण तू वाचवलीस. ज्याप्रमाणे ज्यावेळेला दूधकिडा खेळायचे असे दूधकिडा, त्यावेळेस दुर्योधन काय करतो, पांडवांना आवाहन करतो दूधकिडा खेळण्यासाठी. पांडव येतात, पांडव सर्व काही हरवतात, आपण सर्व काही हरवून बसतात, सैन्य हरवतात, पूर्ण आपलं राज्य सर्व काही हरवतात. हरवल्यानंतर लास्टला जेव्हा पांडव म्हणतात की आम्ही पूर्ण सर्व काही हरवलंय, आमच्याकडे आता काही सुद्धा नाही आहे ह्या दूधकिडीमध्ये लावण्यासाठी, तेव्हा दुर्योधन म्हणतो अजून एक जण आहे जी तू दूधकिडीमध्ये लावू शकतोस. आणि तू काय म्हणतो, दुर्योधन काय म्हणतो, द्रौपदीला तू दूधकिडीमध्ये लाव. तो पांडव क्रोधित होतात. खरं दुर्योधन काय म्हणतो, जर ह्या द्रौपदीला तू जर दूधकिडीमध्ये लावलंस आणि जर तू दूधकिडा जिंकलीस तर द्रौपदी पण तुमची आणि आत्ता पण जे काय मी जिंकलंय ते सर्व माघारी देणार. मग युधिष्ठिर महाराज तयार होतात, द्रौपदीला दूधकिडीमध्ये लावतात, द्रौपदीला हरवून टाकतात. आणि जसं द्रौपदीला हरवतात तेव्हा दुर्योधन म्हणतो, दुःशासना आज्ञा देतो, आदेश देतो, म्हणतो की जा आणि द्रौपदीला काय कर, राजदरबारात घेऊन ये आणि नग्न करून काय कर, माझ्या मांडी बसू. किती मोठं संकट आहे कुंती महाराज जीवनामध्ये, तरी कुंती महाराजांनी भगवंत स्मरण करायला बघा. कुंती महाराजांकडे आपण किती काय शिकू शकतो. दुःशासन जातो, दुःशासन म्हणतो की हे द्रौपदी तुला बोलवलंय राजदरबारमध्ये, तू चल. द्रौपदी तेव्हा एकाच वस्त्र असते, केस सुटलेले असतात. द्रौपदी म्हणते मी येऊ शकत नाही. दुःशासन काय करतो, केसामध्ये हात घालतो. ज्या वेळेला दुःशासन केसामध्ये हात घालतो त्याच वेळेला भगवत प्रतिज्ञा करतात की आजपासून मी वचन घेतो, मी शपथ घेतो की एकाही कौरवावर मी जीवन ठेवणार नाही. कारण का, जिथं स्त्रीचा अपमान केला जातो, स्त्रीला सन्मान दिला जात नाही, त्या कौरवावर जगण्याचा काही अधिकार नाही. हत आयु कचप्रद, हत आयु कचप्रद म्हणजे म्हणलं जातं की ज्या वेळेला दुःशासन द्रौपदी केसात हात घालतो त्यापासून तिची आयु कमी व्हायला चालू होते. दुःशासन द्रौपदीला घेऊन येतो दरबारमध्ये, घेऊन येतो त्या दरबारमध्ये 50,000 खुर्च्या राहिलेले असतात. किती, 50,000, 50,000 राजे तिथे उपस्थित असतात आणि त्याच्यासमोर ही दृश्य चालू असतं. द्रौपदी जाते, पांडवांना विनंती करते की माझं रक्षण करा. पांडव म्हणतात आम्ही करू शकत नाही. धृतराष्ट्रकडे जाते, धृतराष्ट्र डोळ्यांना अंधार असतोच, तर पुत्रांच्या आपल्या सुखामध्ये जास्त अंधार झाले असतो, म्हणतो मी पण काय करू शकत नाही. पितामह भीष्माकडे जाते, पितामह भीष्म म्हणतात मी ह्यांचं अन्न खाल्लंय, मी सुद्धा काय करू शकत नाही. तर द्रौपदी क्रोधात म्हणते हस्तिनापूरच्या एकाही व्यक्तीला माहीत नाही की स्त्रीची आबरू काय असते,
तिची आबरू काय असते आणि स्वतः काय करते ती साडी वाचवण्याचा प्रयत्न करते. दुःशासन 10,000 तीच बळ द्रौपदी कुठेपर्यंत ती तटवून ठेवणार, कितीपर्यंत ती अडवून ठेवणार, साडी धरून ठेवणार. द्रौपदीला वशिष्ठ ऋषीने तिला वरदान दिलेलं आठवतं. वशिष्ठ ऋषीने काय वरदान दिलं असतं की ज्या वेळेस द्रौपदी संकटात असतील आणि तू जर भगवंतांना बोलवशील तर भगवंत निश्चित तुझ्यापाशी येतील. द्रौपदी काय करते, हात सोडते, म्हणते हे द्वारकाधीश पाही माम पाही माम. भगवंत त्यावेळेला द्वारकेमध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसून, सोन्याच्या सिंहासनावर बसून काय करत असतात, रुक्मिणी मैया भोजन देत असते, सत्यभामा वारं घालत असते, जामवंती आणि काय 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 ही सेवा करत असते, ही सर्व सेवा चालू असते. ज्या वेळेला ती ऐकतात की द्रौपदी मला बोलवायला आले त्यावेळेला भगवंत सिंहासनावर उठतात आणि चालायला लागतात, पाहायला लागतात. त्यावेळेला सत्यभामा रुक्मिणी जामवंती समजून विचारतात भगवंत कुठं चाललाय, द्वारकाधीश कुठं चाललाय. तर भगवंत म्हणतात आता सांगण्याचा सुद्धा मला वेळ नाही तुमच्याकडं, सांगण्यासुद्धा वेळ मी कुठं चाललोय. गुरुजी म्हणतात की भगवंता द्वारकाधीश माझ्या पाठी बसा, मी तुम्हाला नेऊन सोडतो. भगवंत म्हणतात हे गुरुड आज तुझी सुद्धा गती मला कमी वाटायलेली, स्वतः बघून पाहिले. भगवंत काय करतात, विचार करतात की मला जायला वेळ होईल, मला तिथे जायला वेळ होईल, त्यामुळे वस्त्र आदेश देतात की तू पुढं जा आणि द्रौपदी रक्षण कर. वस्त्र पुढं त्या पाठीमग द्वारकाधीश भगवंत आणि त्याच्या पाठीमग गुरुड. वस्त्र भगवंताच्या आदेशानं द्रौपदीला प्राप्त होतं. दुःशासन ओढायला आहे साडी, हां दुर्योधन विचारतोय दुःशासन एवढा वेळ का लागायला आहे. दुःशासन म्हणतोय नर आहे का नारी आहे काय माहित नाही, साडी आहे का नारी आहे काहीच कळून आलं नाही तुम्हाला. द्रौपदी साडी काय आहे, साडी द्रौपदी आहे. ओढायचा एवढा उडून उडून तोंडाला फेस येतो, मृत्यूतून पडतो, खरं द्रौपदीचं लग्न करू शकत नाही आणि दुर्योधन आपली जंगा थोपटत बसतो. भगवंत बघा संरक्षण करतात द्रौपदीचं, बघा कुंती महाराज किती मोठ्या संकटातून संरक्षण केलं भगवंतांनी. आणि द्रौपदी म्हणते की भगवंता मी एवढ्या वेळ एकटीच ह्या पूर्ण ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी एकटीच पूर्ण प्रयत्न करत होती, तुम्हाला याला एवढी वेळ का झाली, तुम्ही लवकर का आला ना. हां तर भगवंत म्हणतात मी तुझ्या पाठीमागच होतो, तू काय म्हणलीस, हे द्वारकाधीश मी पाठीमाग होतो, मला द्वारके जायला लागलं आणि द्वारकेतून परत येण्यासाठी एवढा वेळ लागला. तू म्हणलीस हे कृष्ण माझं रक्षण करा, आम्ही लगेच आलो असतो, लगेच संरक्षण केलं असतं. तिसरं उदाहरण येते सांगतात की तिसरी कथा येते, ज्या वेळेला कौरव आणि पांडव एकाच महालामध्ये राहत असतात, एकाच घरामध्ये एकाच महालामध्ये राहत असतात, तेव्हा दुर्योधन विचार करतो की आपण एकाच महालामध्ये राहायला लावलोय आणि पांडवांना आपण मारण्यासाठी काही युक्ती दिसली पाहिजे. दुर्योधन काय करतो, एक महाल तयार करतो आणि धृतराष्ट्रापाशी एक प्रपोजल ठेवतो की ह्या एवढ्या महालामध्ये आपण सर्वजण काय झालोय खूप अडचण व्हायलेली, तर आपण काय करतो पांडवांसाठी नवीन महाल बांधूया. धृतराष्ट्र म्हणतात ठीक आहे बांधा. महाल बांधण्यासाठी सैनिकांना आदेश देतो दुर्योधनाने, सांगतो मेनानं बांधा, मेन असतं ना मेनबत्तीच, तिनं महाल बांधा. तर महाल पूर्ण होतं, महाल पूर्ण झाल्यानंतर दुर्योधन काय म्हणतो विदुरांना, त्या महालाची चावी तुम्ही द्या पांडवांना. ते घेतात चावी, घेतात विदुरजी, विदुरजीनं कळतं की ह्यात नक्कीच काय तर षडयंत्र आहे. विदुरजी स्वतः जाऊन ती महाल बघतात तर महाल पूर्ण मेनाचं बनलेलं असतं. ती विदुरजी घेतात चावी आणि पांडवांना देताना म्हणतात, एकच वाक्य बोलतात, म्हणतात की ज्या वेळेला उंदीर घर बनवतो ना तर त्यासाठी 1,000 दरवाजे उघडून ठेवतो बाहेर जाण्यासाठी, 1,000 दरवाजे उघड करून ठेवतो. विदुषी महाराज कळतं की महालामध्ये काय तर नक्की षडयंत्र रचलं गेले. विदुषी महाराज येतात, पांडव येतात, कुंती महाराज येते, त्या महालामध्ये राहतात, रात्रभर झोपत आहेत आणि रात्री काही सैनिक येतात त्यांनी मारण्यासाठी, त्या सैनिकांचा ते वध करतात, स्वतः त्या महालाला अग्नी लावतात आणि एक सुरंगाच्या स्वर्गातून ते निघून जातात. तिथं सुद्धा संरक्षण केलं जातं. बघा कुंती महाराज जीवनामध्ये किती संकट आली, भरपूर संकट आली, तर कुंती महाराज काय केलं, कधी भगवंतांना सोडलं नाही की भगवंत नामस्मरण सोडलं नाही. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा संकट येतील, आपण काय केलं पाहिजे, हरिनाम कधी सोडलं नाही पाहिजे, हरिनाम शेवटच्या क्षणापत्र आपण घेत राहिलं पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे की भगवंत आपलं रक्षण करणार, प्रत्येक संकटातून करणार. भागवतामध्ये किती अशी उदाहरणं आहेत ज्यात भगवंताने संरक्षण स्वतः केलंय, आपलं संरक्षण करणार नाही का भगवंत, 100% करतात. भगवद्गीतेत 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आनंद चिंतयंतो मा ए जन्या परिपासते तेशा निधी युक्तानाम योक्षम भयामयम. अर्जुना भगवंत म्हणतात आनंद चिंतयंतो मा, जो माझा सतत कीर्तन करतो, सतत हरिनाम घेतो, त्याच्या गरजा आहेत त्या मी पूर्ण करतो.
त्या गरजा आहेत त्या मी पूर्ण करतो आणि त्यांच्याजवळ आहे त्याचं सोल्युशन मी स्वतः करतो. ह्याच अध्यायामध्ये 22 श्लोकात कुंती माझी प्रार्थना करते बघून त्यांना. नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिनी, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजाग्रय. नम 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 शब्द किती वेळा आलाय बघा. नमस्कार 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 भगवंता नमस्कार करण्याचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे शास्त्रामध्ये सांगितलंय. रामायणमध्ये एक सुंदर कथा येते. ज्या वेळेला सीतेचं अपहरण होतं, रावण घेऊन जातो, तो विभीषण सारखे सांगत असतो रावणाला की सीतेला देऊन टाक, राम जर आले, रामाचं युद्ध करायला लागला असं तुझा पराजय निश्चित आहे, तुझा मृत्यू निश्चित आहे. हा मृत्यूपासून जर तुला वाचायचा असेल तर तू काय कर, सीतेला देऊन टाक. रावण ऐकत नाही. रावण म्हणतो शेवटी काय करतो, विभीषणच आपल्या राज्यातून काढून टाकतो. विभीषण काय करतात, प्रभू श्रीरामजींना भेटा येतात. आणि जेव्हा विभीषण प्रभू श्रीरामच्या येत असतात, त्याच वेळेला वानरसेना म्हणजे असते, वानरसेना बघते की रावणाचा भाव विभीषण भेटा यायला आहे. त्यावेळेला भगवंतांना राम प्रभू श्रीरामचंद्र वानरसेना म्हणतंय की विभीषण इथं यायला आहे, निश्चितच ते गुप्तहेर बनून यायला आहे आणि आपली काही योजना आहे सीतेला सोडून आणायची, ती योजना रावणाला जाऊन सांगणार आहे. तेव्हा आपण काय करूया, ह्याला हाकलून देऊया. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात त्याला जवळ तरी येऊ दे. ती काय म्हणते ती तर बघूया आपण. ज्यावेळी विभीषण येतो, विभीषण नमस्कार करतो, प्रणाम करतो, त्यावेळा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात आव लंकेश. काय म्हणतात, आव लंकेश. आणि हनुमानजी जवळच असतात. हनुमानजी म्हणतात प्रभू श्रीरामचंद्रांना माझी शंका आहे. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात सांग म्हणतात काय शंका आहे तुझी. तर हनुमानजी म्हणतात अजून आपलं रावणाबरोबर युद्ध व्हायचं आहे, रावणाला आपण हरणार आहे ही आपण माहित नाही, लंका आपण जिंकीन काही माहित नाही, तो अजून लंका दारमध्ये देऊन टाकली, लंकेचा राजा करून टाकला. हां, तर प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात जर मी युद्ध हरलो, लंका मी जिंकलो नाही, तर मी विभीषणला अयोध्याचा राजा करीन, कारण मी माझ्या वचनापासून कधी अच्युत होत नाही. रघुकुल रीत सदा चली आई, पार जाय प्रवचनाचे. बघा, विभीषण एक नमस्कार केला, सोन्याची लंका दानमध्ये मिळाली. ती सोन्याची लंका मिळवण्यासाठी रावणानं यज्ञकुंडामध्ये आपली जवळजवळ 10 मस्तक अर्पण करायला चाललेला. 9 किल्तीच लास्टच करणार होता, तेव्हा शिवजी प्रसन्न होऊन लंका दानमध्ये दिली. आणि विभीषण काय केलं, 1 वेळा नमस्कार केला फक्त. बघा, भगवंतासमोर आपण नमस्कार केला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. आणि भगवंताकडे काय मागितलं पाहिजे, जसं कुंती महाराजांनी मागितलं, शुद्ध प्रेम, भक्ती प्रेम, वैष्णवाची सेवा, भगवंतांची सेवा. कशी, कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन एवढीच करणार बास करूजी नाही, त्यापेक्षा बाहेर. कुंती महाराणी एक उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्या जीवनामध्ये उतरण्यासाठी, की आपण कुंती महाराणीचं आपण आचरण करून आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, वेळ झालेली आहे. कुणाचं काय प्रश्न असेल तर विचारू शकता, जिज्ञासा असेल तर विचारू शकता, टीका टिप्पणी काय. येस पूजू भगवंताचे 4 भुजे आहेत. 4 भुजामध्ये शंख चक्र गदापद्म आहे, बरोबर का. शंख आणि चक्र साधू साधूंच्या रक्षणासाठी, हां, आणि जी चक्र आणि गदा साधूच्या रक्षणासाठी आहे, आणि जी कमळ आहे, हां, आणि शंख आहे ती ज्ञान घेण्यासाठी आहे. तर भगवंत तिथं त्यासाठी उपयोग करतात. भगवंत काय करायचं, भगवंतांना तिथं भ्रुकुटसुद्धा घालवायची आवश्यकता नाही. ब्रह्मास्त्र जे प्राप्त झाले ते देणारे कोण आहेत, हां, ती फक्त धावण्यासाठी, धावण्यासाठी की मी भक्ताचं रक्षण करतोय कोणत्याही परिस्थितीत. त्यामध्ये शंख आणि चक्र आणि गदा घेऊन गेली. ज्यावेळेला बघा पूर्ण महाभारत युद्ध संपतंय, बारबरिकचं फक्त वर्तमस्तिष्क असते, आणि युद्ध संपल्यानंतर सर्व पांडव सांगत असतात शूरवीर एकदम अशी एकदम अशी पांडव टाईट करून असं, मी एवढ्या सैन्याला मारलं, मी कर्णाला मारलं, मी पिता भीष्माना वध केला, द्रोणाचार्याचा वध केला, असं तसं भरपूर बडाई मारत असतात आणि वर बारबरिक हसत असतो. जेव्हा पांडव आणि अर्जुन बघतो की बारबरिक हसायला आलाय, तेव्हा अर्जुन म्हणतो बारबरिक तू हसायला लागलायस, हां, तुला माहित नाही का मी 3 लोकात माझ्यावर धनुधारी कोण नाही, मी आत्ता तुझा वध करू शकतोय, हाय ती तुझं मस्तक आहे, ती तुझं नष्ट करू शकतोय.
जेव्हा बारबरी भगवंत म्हणतो मी सांगू का मी कहा सायला, भगवंत म्हणतात भगवंत तिथेच असतात, भगवंत म्हणतात सांग सांग म्हणतात तू कहा सायला आलायस. तो बारबरी म्हणतो तुम्ही जे युद्ध केलं ना, जेवढे काय तुम्ही धनुष्यबाण सोडले, जेवढे काय शस्त्र अस्त्र मारले, ब्रह्मास्त्र सोडले, हां ते फक्त तुम्ही सोडत होता, तर प्रत्येक धनुष्याच्या पुढं सुधन चक्र होतं. निमित्त मात्र तुम्ही होता, तर युद्ध भगवंतच करत होते. महाभारत तुम्ही जिंकलं नाही, भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून जिंकले. अरे का? द्रौपदीचा अपमान केला त्यांनी. भगवंत सांगितलेलं की आज मी शपथ घेतो की एकाही कौरवाला मी जिवंत सोडणार. अजून आपण इथे थांबूया. श्री प्रभुपाद की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.